राज ठाकरे यांची गुढीपाडव्याची सभा शिवाजी पार्कवर पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्याचबरोबर मनसेवर होणाऱ्या टीकेचा देखील त्यांनी समाचार घेतला. मनसे हा संपलेला पक्ष आहे अशी जी टीका मनसेवर होत असते त्यावर गर्दीकडे बोट दाखवत हा संपलेला पक्ष आहे का असा सवाल त्यांनी विचारला. 2005 राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर 2009 विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मनसेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांचे तब्बल 13 आमदार निवडून आले होते. असं असलं तरी पुढच्या काळात पक्षाला उतरती कळा लागली. सध्या मनसेचे एकमेव आमदार आहेत. ज्या पहिल्या निवडणुकीत 13 आमदार निवडून आले होते ते 13 आमदार सध्या कुठे आहेत हेच आपण समजावून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत समजले जातात. बाळा नांदगावकर यांना मनसेतून 2009 विधानसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र 2014 निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दुसरे आहेत नितीन सरदेसाई. हे 2009 माहीम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. ते आजही राज ठाकरेंसोबत कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरे आमदार होते राम कदम. हे 2009 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले. त्यावेळी शपथविधीमध्ये मराठीत शपथ घेतली नाही म्हणून अबू आझमी यांच्या कानशिलात त्यांनी लगावली होती. ज्यानंतर राम कदम यांना महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. पण 2014 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राम कदम यांनी मनसेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. राज ठाकरेंचा ढाण्यावाघ आणि गोल्डन मॅन अशी ओळख असलेले रमेश वांजळे हे देखील 2009 निवडून आले होते. 2009 जेव्हा निवडून आले होते त्यानंतरचा त्यांचा जो राजकीय प्रवास होता तो फारच रंजक होता. वांजळे हे आपल्या अंगावरील प्रचंड सोन्यामुळे खूप प्रसिद्ध झाले होते. पण 2011 रमेश वांजळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. वांजळे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना प्रभावाला सामोरं जावं लागलं होतं. सध्या रमेश वांजळे यांची मुलगी ही राष्ट्रवादीची नगरसेवक आहे. 2009 विधानसभा निवडणुकीमध्ये मंगेश सांगळे हे मनसेच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र 2017 मंगेश सांगळे यांनी मनसेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पुढचे आमदार आहेत शिशिर शिंदे. हे राज ठाकरे यांच्यासह शिवसेनेतून बाहेर पडले होते. ते मनसेच्या तिकिटावर 2009 आमदार झाले होते. 1992 भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दरम्यान बाळासाहेबांच्या आदेशानुसार त्यांनी वानखेडे स्टेडियमवरील धावपट्टी उखडून टाकली होती. मात्र 2022 शिशिर शिंदे मनसे सोडून शिवसेनेमध्ये गेले होते. नाशिकचे नितीन भोसले हे 2009 मनसेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. पण 2014 आणि 2019 अशा सलग 2 विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र ते अद्यापही मनसेसोबत असून नाशिकमध्ये पक्षाचं काम करतायत. पुढचे आमदार आहेत रमेश रतन पाटील. हे 2009 कल्याण ग्रामीणचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसमधून मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. काही काळ भाजपमध्येच घालवल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता मनसेचे जे एकमेव आमदार आहेत राजू पाटील यांचे ते मोठे भाऊ आहेत. विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर हे 2009 मनसेच्या तिकिटावर आमदार झाले होते. राज ठाकरेंसोबत शिवसेना सोडणाऱ्यांमध्ये प्रवीण दरेकर यांचा देखील समावेश होता. 2014 पराभवानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. पुढचे आमदार आहेत वसंत गीते. हे 2009 मनसेकडून नाशिकमध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु 2014 मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवताना त्यांच्या पदरी अपयश आलं. पुढचे आमदार आहेत हर्षवर्धन जाधव. हे 2009 मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम करत 2014 शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याही वेळे ते निवडणूक जिंकले होते. दरम्यान 2019 विधानसभा त्यांनी अपक्ष लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा 2020 मनसेमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता ते मनसेमध्ये सक्रिय नसल्याचं पाहायला मिळत आहे. प्रकाश भोईर हे 2009 कल्याण विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 आणि 2019 अशा दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. परंतु दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र तरीही त्यांनी मनसेची साथ सोडली नाही आहे. ते आजही पक्षात कार्यरत असून त्यांचा कल्याण मतदारसंघामध्ये बराचसा दबदबा आहे. पुढचे आमदार आहेत उत्तमराव ढिकले. हे 2009 नाशिकमधून मनसेच्या तिकिटावर आमदार झाले होते. 2014 निवडणूक त्यांनी लढवली नाही. एप्रिल 2015 त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. खरं तर राज ठाकरेंच्या सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना नागरिकांचा प्रतिसाद देखील मिळत असतो. परंतु या गर्दीचं आणि पाठिंब्याचं
मतांमध्ये रूपांतर होत नाही. राज ठाकरेंनी देखील अनेक सभांमधून यावर भाष्य केले, त्याचबरोबर नागरिकांना प्रश्न देखील विचारले. त्यामुळे येत्या काळात मनसे उभारी घेतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.